नमस्कार, मी अर्चना मोहिते, चाइल्ड एंड पेरेंट डर्मेटोग्राफी कन्सल्टंट. ब्रेन स्पर्कलच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ हा खास मी पालकांसाठी घेऊन आलेली आहे, कारण आताच्या प्रत्येक पालकाला आपलं मूल हे परफेक्ट म्हणजे ऑलराऊंडर असावं असं वाटत असतं. पण आताच्या मुलांची सायकोलॉजी बदललेली आहे, त्यांची विचार करण्याची पद्धत बदललेली आहे, आणि पॅरेंट्स त्यांना जुन्या पद्धतीनं म्हणजे ओल्ड मेथडने समजावण्याचा प्रयत्न करतात. ज्याचा मुलांना राग येतो किंवा मुलांना आपल्या पॅरेंट्सचं बोलणं पटत नाही, आणि मग पालकांसमोर असा प्रश्न उभा राहतो की मुलांना समजवायचं तरी कसं, किंवा मुलांचं पॅरेंटिंग कसं करायचं. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी पॅरेंट्ससाठी 5 ॲक्शन प्लॅन घेऊन आलेली आहे, की ज्याच्यामुळे तुम्हाला पॅरेंटिंग कसं करायचं ते कळेल, आणि त्याचबरोबर तुमची मुलं परफेक्ट म्हणजे ऑलराऊंडरसुद्धा होतील. पण अजूनही तुम्ही जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचतील. असं होतं का की तुमची मुलं दुसऱ्या मुलांच्या प्रोग्रेसवर जेलेस फील करतात, किंवा जेव्हा तुम्ही दुसऱ्या मुलांचं कौतुक करता तेव्हा तुमच्या मुलांना त्याचा राग येतो? आणि जर असं होत असेल तर त्याचं कारण जेव्हा तुमची मुलं जिंकतात किंवा जेव्हा ते चांगला परफॉर्मन्स देतात तेव्हाच तुम्ही तुमच्या मुलांचं कौतुक करता, आणि मग अशा मुलांची मेंटॅलिटी तयार होते की जी मुलं जिंकतात किंवा जी मुलं बेस्ट परफॉर्मन्स देतात त्यांचंच कौतुक केलं जातं. मी कितीही काहीही चांगलं केलं तरी माझं कोणीही कौतुक करणार नाही, आणि म्हणून आपली मुलं दुसऱ्या मुलांच्या प्रोग्रेसवर जेलेस फील करतात, किंवा दुसऱ्या मुलांचं कोणी कौतुक केलेलं आपल्या मुलांना ऐकायला आवडत नाही. मग अशा वेळेला एक पॅरेंट म्हणून तुमचा ॲक्शन प्लॅन काय असला पाहिजे? तर तुमचा फोकस जिंकण्यापेक्षा इम्प्रूव्हमेंटकडे असला पाहिजे. म्हणजे तुमचं मूल पहिल्यापेक्षा थोडं तरी इम्प्रूव्हमेंट दाखवत असेल तर त्या छोट्या छोट्या इम्प्रूव्हमेंटचं कौतुक करा, त्याला ॲप्रिशिएट करा. मग ते खेळामध्ये असेल, अभ्यासात असेल, किंवा कोणत्याही कामामध्ये असेल, तुम्ही तुमच्या मुलाच्या छोट्या छोट्या इम्प्रूव्हमेंटकडे लक्ष द्या व त्याचं कौतुक करा, आणि आजपासून फक्त जिंकल्यावरच कौतुक करणं बंद करा. तुमची मुलं तुमच्यापासून काही सिक्रेट ठेवतात का? ते त्यांच्या मोबाईलला पासवर्ड ठेवतात का की जो तुम्हाला माहीत नाही आहे? किंवा तुम्हाला बघून ते टीव्हीचे चॅनल्स बदलतात का? किंवा तुम्हाला बघून बोलताना एखादा विषयसुद्धा बदलतात का? किंवा ते त्यांच्या पर्सनल गोष्टी तुमच्याशी शेअर करत नाहीत? असं जर होत असेल तर का होतं? याचं कारण एकतर तुमच्या मुलांचा तुमच्यावर विश्वास नाही आहे, किंवा त्यांना कुठेतरी भीती वाटत असती की जर ह्या गोष्टी माझ्या आईला किंवा माझ्या पप्पांना समजल्या तर ते इतर सगळ्यांना सांगतील किंवा ते मलाच ओरडतील, आणि म्हणून तुमची मुलं तुमच्याशी मन मोकळेपणाने बोलत नाहीत. तुमचं मूल जर तुमच्यापासून काही सिक्रेट ठेवत असेल तर ही खूप मोठी रिस्क आहे, कारण जर का समजा तुमच्या मुलाला कुठल्या गोष्टींचा त्रास होत असेल किंवा तो कोणत्या प्रॉब्लेममध्ये असेल आणि तो तुम्हाला सांगत नसेल तर एक लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या मुलाला गमवत आहात, आणि म्हणून तुमच्या मुलाचा तुमच्यावर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मग एक पालक म्हणून तुमचं ॲक्शन प्लॅन काय असलं पाहिजे? मग आजपासून तुमचा ॲक्शन प्लॅन असा असला पाहिजे की एकदा जर का तुम्ही तुमच्या मुलाला कमिट केलं की मी ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही, तर कितीही काहीही झालं तरी तुम्ही ती गोष्ट कोणालाही सांगायची नाही, म्हणजे तुमच्या मुलाचा तुमच्यावर तो विश्वास निर्माण झाला पाहिजे. तुमच्या मुलाला खूप राग येतो का? किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर तो चिडचिड करतो का? किंवा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तो ड्रामेबाजी करून तुम्हाला हैराण करून सोडतो का? आणि जर असं होत असेल तर त्याचं कारण तुम्ही त्याच्या मिसबिहेवियरकडे जास्त लक्ष देता, त्यामुळे त्याला माहीत आहे की माझे मम्मी पप्पा आजी आजोबा काका काकी या सगळ्यांचं लक्ष जर मला माझ्याकडे खेचायचं असेल तर मला अशा प्रकारचा हंगामा हा केला पाहिजे, अशा प्रकारची ही ड्रामेबाजी केली पाहिजे, तरच ते माझं म्हणणं ऐकतील. आणि जर तुम्हाला हे सुधारायचं असेल तर आजपासून तुमचा ॲक्शन प्लॅन काय असला पाहिजे?
तर आजपासून तुमचा ॲक्शन प्लॅन असा असला पाहिजे की तुम्ही तुमच्या मुलाच्या गुड बिहेवियरकडे लक्ष द्यायला लागायचं. अगोदर तुम्ही त्याच्या मिसबिहेवियरकडे लक्ष देत होतात, त्यामुळे तुम्ही त्याला ओरडत होतात, मारत होतात, पनिशमेंट देत होतात. पण आता तुम्ही त्याच्या गुड बिहेवियरकडे लक्ष द्या, गुड बिहेवियरसाठी त्याला रिवॉर्ड द्या, त्याला ॲप्रिशिएट करा. बघा, हळूहळू त्याचं गुड बिहेवियर वाढायला लागेल आणि त्याचं बॅड बिहेवियर हे कमी व्हायला लागेल. तुमच्या मुलाचा सेल्फ कॉन्फिडन्स कमी आहे का, किंवा तो स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकत नाही? आणि जर तुमच्या मुलाचा सेल्फ कॉन्फिडन्स कमी असेल किंवा तो स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकत नसेल, तर याचं कारण जेव्हा जेव्हा तो प्रॉब्लेममध्ये होता तेव्हा लगेचच तुम्ही त्याची मदत केली, किंवा जरासा जरी तो कन्फ्यूज झाला तेव्हा लगेचच तुम्ही सोल्युशन देऊन मोकळे झालात, किंवा जेव्हा दोन मित्रांमध्ये भांडण झालं तेव्हा तुम्ही लगेचच मध्ये पडलात आणि ते भांडण सॉल्व केलं. याच्यामुळे तुमच्या मुलाचा सेल्फ कॉन्फिडन्स हा कमीच राहिलेला आहे, किंवा तो स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकत नाही. मग अशा वेळेला एक पॅरेंट्स म्हणून तुमचा ॲक्शन प्लॅन काय असला पाहिजे? तर आजपासून तुमचा ॲक्शन प्लॅन असा असला पाहिजे की जेव्हा तुमचा मुलगा कधी कोणत्याही प्रॉब्लेममध्ये असेल आणि जेव्हा तो तुमच्याकडे सोल्युशनसाठी येईल तेव्हा त्याला सांगा की बघ, अजून विचार कर, बघ अजून तुझ्या डोक्यात काही नवीन आयडियाज येतात का, बघ अजून एकदा ट्राय करून बघ. त्याला तोपर्यंत ती गोष्ट ट्राय करायला सांगा की जोपर्यंत तो एक्झॉस्ट होत नाही, म्हणजे जोपर्यंत तो थकत नाही. आणि त्यावेळेला फक्त तुम्ही त्याला ॲडवाईस द्या, त्याचं काम ते त्यालाच करू द्या. लक्षात ठेवा, जे पॅरेंट्स आपल्या मुलांना छोट्या छोट्या गोष्टींवर ॲडवाईस देत बसतात, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना मदत करत राहतात किंवा त्यांच्या प्रत्येक कामामध्ये एंटरफेअर करतात, ती मुलं कॉन्फिडन्स लेस होतात, ती मुलं स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकत नाहीत. आणि म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना स्वतःचे डिसिजन्स घेण्यासाठी केपेबल बनवा. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे प्रत्येक पालकाला आपलं मूल हे मल्टी टॅलेंटेड, म्हणजे खूप ॲक्टिव्ह असावं असं वाटत असतं. पण तुमचं मूल मल्टी टॅलेंटेड नाही आहे का? तो खूप ॲक्टिव्ह नाही आहे का? जर तुमचं मूल हे मल्टी टॅलेंटेड नसेल, खूप ॲक्टिव्ह नसेल, तर त्याचं कारण तुम्ही तुमचं मूल परफेक्ट व्हावं, मल्टी टॅलेंटेड व्हावं म्हणून तुम्ही त्याला इंग्लिश क्लास लावलं, कॅलिग्राफी क्लास लावलं, ड्रॉइंग क्लास लावलं, क्राफ्ट क्लास लावलं, तुम्ही त्याला सिंगिंग लावलं, तुम्ही त्याला स्पोर्ट्स लावलं, तुम्ही त्याला एवढे क्लासेस लावले की तो एक मूल न राहता तो एक मशीन बनून गेलं. आणि म्हणून आजपासून तुमचा ॲक्शन प्लॅन काय असला पाहिजे? तर आजपासून तुमचा ॲक्शन प्लॅन हा असला पाहिजे की सगळ्यात पहिलं तुमच्या मुलाचं इनबॉर्न टॅलेंट काय आहे, त्याला कशात इंटरेस्ट आहे ते बघा व त्यानुसार तुम्ही त्याला क्लास लावा. मग तो म्युझिकचा असेल, स्पोर्ट्स असेल किंवा दुसरा कोणताही असेल, पण त्यासाठी त्याला एक प्रॉपर कोच लावा, व्यवस्थित परफेक्ट त्याला तुम्ही ट्रेनिंग द्या व त्याला एकाच गोष्टीवर फोकस करायला शिकवा. त्याच्या छोट्या छोट्या इम्प्रूव्हमेंटवर त्याला ॲप्रिशिएट करा, त्याचं कौतुक करा. बघा, तुमचं मूल नक्कीच परफेक्ट, म्हणजे ऑलराऊंडर बनेल. आज मी तुम्हाला हे जे ॲक्शन प्लॅन सांगितलेले आहेत ते व्यवस्थित फॉलो करा, नक्कीच तुमची मुलं ही ऑलराऊंडर व परफेक्ट बनतील. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त पॅरेंट्सपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. I'm not the one who's always right.